नागपूर जिल्हा परिषदेमध्ये मोठा पेन्शन घोटाळा उघड झालाय. महिला कनिष्ठ लिपिकाने हा घोटाळा केलेला आहे. पारशिवानी पंचायत समिती अंतर्गत शिक्षण विभागात हा घोटाळा झालाय. मृत पेन्शन धारकांना जिवंत दाखवून त्यांचं पेन्शन या महिला लिपिकाने तिच्या परिचयाच्या व्यक्तीच्या नावाने उचलल्याचं उघड झालेलं आहे. त्यानंतर घोटाळेबाज महिला कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी या घोटाळ्याचा तपास करण्यासाठी 3 सदस्यांची समिती आता नेमली गेलेली आहे. ही चौकशी समिती आता या संदर्भातली अधिक माहिती घेणार आहे. जिल्हा स्तरावरील शिक्षण विभाग, लेखा विभाग आणि सामान्य प्रशासन विभाग यामधील अधिकाऱ्यांची अशी एक 3 सदस्यीय आपण समिती नेमली आहे. ही तालुक्याला जाऊन सविस्तर याची चौकशी करणार आहे आणि प्रकार काय झाला आहे त्याविषयी जी सविस्तर माहिती त्या समितीमार्फत येईल त्यानुसार मग पुढील कार्यवाही तात्काळ केली जाणार आहे. तर नागपूर जिल्हा परिषदेमध्ये हा पेन्शन घोटाळा नेमका कसा झाला हे जाणून घेऊयात. पारशिवानी पंचायत समितीमध्ये शिक्षण विभागात हा घोटाळा झालेला आहे. कनिष्ठ महिला लिपिकाने हा घोटाळा केल्याचं समजतंय. मृत पेन्शन धारकांना जिवंत दाखवलं गेलं आणि पेन्शन धारकांचे पैसे महिला लिपिकाने लाटले. घोटाळ्याच्या तपासासाठी 3 सदस्यीय चौकशी समिती आता नेमली जातीय. तालुका स्तरावर जाऊन घोटाळ्याची चौकशी केली जाणार आहे. बँकेत जाऊन सुद्धा पेन्शन घोटाळ्याचा तपास केला जाणार आहे. नागपूर जिल्हा परिषदेत हा एक मोठा पेन्शन घोटाळा उघडकीस आलाय. आणखी अपडेट जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी पराग ढोबे आपल्याशी थेट नागपूरमधून जोडले गेलेले आहेत. पराग, काय या संदर्भातले सगळे तपशील आहेत? महिला अधिकाऱ्यावर काही गुन्हा दाखल झालाय का? नक्कीच एक मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. यामध्ये ही महिला जी कर्मचारी होती ती पारशिवनी पंचायत समितीच्या शिक्षण विभागात कार्यरत होती आणि त्याच ठिकाणी हा घोटाळा झालेला आहे. जे पेन्शन धारक असतात ते जेव्हा मरण पावतात तेव्हा त्यांची पेन्शन बंद करण्यात येते. मात्र अशा ठिकाणी त्या जे होते त्यांच्या लोकांची जे होते पेन्शनमध्ये अकाउंट बदलून आणि नाव बदलून स्वतःच्या ओळखीचे किंवा परिचयाच्या व्यक्तीचे नाव त्यामध्ये टाकण्यात आले आणि त्यांच्या नावाने जी होती ती पेन्शन उचलण्यात जात होती. अशा पद्धतीची माहिती स्थानिक गट शिक्षण अधिकारी BDO यांना सुद्धा मिळाली होती आणि त्यांनी एक अहवाल जो होता प्राथमिक तो जिल्हा परिषदेच्या CEO यांच्याकडे सोपवला होता आणि त्यात प्राथमिक तथ्य आढळल्यानंतर तात्काळ जी महिला कर्मचारी होती सरिता नेवारे हिला निलंबित करण्यात आलं आणि त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी 3 सदस्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे